तमाम महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी. येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्र ओला चिंब होणार आहे. पुढच्या 24 तासात कुठल्याही क्षणी मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल होईल. 9 आणि 10 जून या 2 दिवशी मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे आणि त्यामुळे येणारा वीकेंड हा ओला चिंब वीकेंड असेल. तमाम मुंबईकर दरवर्षी ज्याच्या आतुरतेनं वाट पाहतात त्या म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतल्या घरांसाठी पुढच्या महिन्यामध्ये म्हाडा ही जाहिरात प्रसिद्ध करणार असून विविध गटांसाठी 1000 घरांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. यावर्षी अत्यल्प गटासाठी 800, मध्यम गटासाठी 200 घरं ठेवण्यात आली आहेत. म्हाडाच्या या घरांसाठीचं नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचं म्हाडाच्या सूत्रांनी सांगितलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. अमित शहा उद्या मुंबईत आहेत. उद्या या दौऱ्यादरम्यान ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी सेना भाजप युतीची चर्चा होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. संपर्क फॉर समर्थन अशी मोहीम भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शहा ही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पालघर निवडणुकीत शड्डू ठोकल्यानंतर आता भाजपनं पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. यापुढे निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात. राज्यातले पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. शिवसेना सोबत असेल किंवा नसेल तरी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. मात्र शिवसेना सोबत आली नाही तर निवडणूक जिंकणं अवघड आहे ही धारणा पालघरनं खोटी ठरवल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीबाबतही रणनीती ठरतीये. पक्षांना आदेश दिले तर कोल्हापूर उत्तरमधून मला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. कोल्हापूरमध्ये पक्षानं आयोजित केलेल्या कार्यकारिणीच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात आतापासूनच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून भाजपकडून कोण निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घेण्याचा सल्ला देणाऱ्या शरद पवारांची नियत खोटी असल्याची टीका कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. पवार 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते क्रिकेटवर डोळा ठेवून IPL मध्ये गुंतले. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याऐवजी पवार चिथावणी देत असल्याची टीका पाशा पटेल यांनी केली आहे. सौ चुहे खाके बिल्ली हजको चल्ली म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. तुमच्या काळामध्ये जी आंदोलनं झाली, तुमच्या काळात शेतकऱ्यामध्ये जे असंतोष होतं, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे 3 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. 10 वर्ष कृषी मंत्रीपद दिल्लीचं आपल्या ताब्यात होतं. 3 वेळेस आपण जवळपास मुख्यमंत्री होता. जर तुमचं काळ जर चांगला असता, शेतकऱ्याचे जर चांगले धोरण बद्दल जर तुम्ही घेतले असते, तर दिल्लीत आणि राज्यात तुमचं सरकार गेलं नसतं आणि आज शेतकऱ्याला जी वाईट वेळ आली ती वाईट वेळ आली नसती. शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत तर ते शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समूहांचे नेते असल्याचं भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शेतकरी जोपर्यंत जातीवर मतदान करत राहील तोपर्यंत ही अवस्था बदलणार नाही. त्याच्यापुढे शेतमाल फेकून देण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जातीसाठी माती खाणं सोडलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. शरद पवारांच्या राजकारणावरती मागेच बोललो होतो की शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत, तर ते शेतीमालावरती प्रोसेस करणारी जी इंडस्ट्री आहे त्याचे ते नेते आहेत. यशवंतराव चव्हाणांनी पॅरलल मार्केट शेतकऱ्यांसाठी उभं केलं. त्याचं वाटोळं कोणी लावलं असेल तर त्याच्यानंतरच्या येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वाटोळं लावलं. त्याला एक्सेप्शन फक्त मी असताना म्हणतो वसंतदादा पाटील. परभणी इथल्या महावितरणच्या कार्यालयातल्या सहाय्यक अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या घटनेमुळे अधिकारी वर्गात एकच खळबळ माजली. कार्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी नसल्यानं आणि सातत्यानं पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला नांदगाव पेठजवळ मोठ्या प्रमाणात गळती झाली आणि त्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले. जुनी सिमेंटची पाईपलाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त करायला 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान अमरावती शहराला पाणी पुरवठा होणार नाहीये. अमरावती शहर हे पूर्णपणे अपर वर्धाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्यानं शहरातल्या नागरिकांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ शहराला पाणी टंचाईच्या झळा बसत असताना अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून खुलेआम पाणी चोरी सुरू आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात जाणारं पाणी टँकर माफिया चोरत असल्याचं उघड झालंय. या धरणाच्या बंधाऱ्यावर पाणी टँकर माफियांनी सक्शन पंप बसवलेत आणि विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या समोरच ही पाणी चोरी सुरू आहे. मात्र तरी देखील जीवन प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी आता खारफुटींभोवती कुंपण घालण्यात येणार आहे. तसंच कुंपणावर CCTV लावले जाणार आहेत. कांदळवन विभागाचे आयुक्त वासुदेवन यांनी ऐरोली खाडीची पाहणी केली. खारफुटीवरील अतिक्रमण रोखणं, कत्तल रोखणं यासाठी आता कडक कारवाई केली जाणार आहे. आणि यासोबतच किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता इको टुरिझमला चालना मिळावी यासाठी गोराई आणि दहीसर या ठिकाणी देखील अशी केंद्र उभारणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी गवारेड्यांचं दर्शन झालं. ज्योतिबा डोंगरापासून जवळच असणाऱ्या मुरगुडा परिसरामध्ये 6 गवारेड्यांच्या कळपाचं दर्शन झालं. डोंगर घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकीधारकांना हा कळप दिसला. अचानक एकूण 6 गवारेड्यांचा हा कळप भर रस्त्यावरून खाली डोंगराच्या दिशेनं गेला. चोवीस दिवसाच्या क्रांतीसाठी आजची सकाळ खास होती. कारण आज तिच्या आई वडिलांनी तिचा स्वीकार केला आणि तिच्या इवलीशच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंद दिसला. जन्मापासूनच एका छोट्या चुकीमुळे या चिमुकलीच्या नशिबी दुर्दैव आलं. आई वडिलांनी स्वीकारल्यानंतर सुद्धा सामाजिक भीतीमुळे पालकांनी तिला पुन्हा बालकल्याण समितीकडे सोपवलं होतं आणि त्यानंतर ही चिमुकली औरंगाबादमध्ये अनाथ आश्रमामध्ये होती. मात्र बालकल्याण समितीच्या समुपदेशनानंतर अखेर तिच्या पालकांनी तिचा स्वीकार केला. भारतीय समाज सेवा केंद्रात आज या क्रांतीला पालकांकडे सोपवण्यात आलं. एका नर्सनं मुलगी झालीच्या ऐवजी मुलगा झाला असं चुकून क्रांतीच्या आई वडिलांना सांगितलं होतं आणि त्यानंतर लोक काय म्हणतील या भीतीनं तिच्या आई वडिलांनी तिला स्वीकारायला नकार दिला होता. पण नंतर DNA चाचणी आणि समुपदेशनानंतर अखेर तिच्या आई वडिलांनी क्रांतीला स्वीकारलंय. आजरा तालुक्यातल्या वेळवट्टीजवळच्या वॅगनर गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी ओढ्यात कोसळली. या अपघातात 4 जण जखमी झाले. राऊळ कुटुंबीय सावंतवाडीहून कोल्हापूरकडे येताना हा अपघात झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजरा आंबोली रोडवर वळणाशेजारी संरक्षण कठडे नसणं, दिशादर्शक फलक नसणं या कारणांमुळे या भागात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. येवल्यात पिंपळगाव बसवंत इथं शिवशाही बसला अपघात झाला. नाशिकहून धुळ्याला जाणाऱ्या बसचा टायर फुटला आणि ही दुर्घटना घडली. मात्र चालकाच्या प्रसंगविधानानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 25 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. त्यात 3 लहान मुलांचा समावेश होता. मात्र चालकाच्या प्रसंगविधानामुळे सर्वजण बचावले. केवळ चालक किरकोळ जखमी झाला. गोंदिया बाराभाटी मेमो ट्रेनच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. गोंदिया चांदाफोर्ट या मार्गालगत असलेल्या बाराभाटी स्टेशनजवळ ट्रेन थांबताच तिच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. प्रवाशांना हे कळताच त्यांनी तातडीनं गाडी रिकामी केली. इंजिनमधल्या बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धक्कादायक बातमी आहे लातूरमधून. शासकीय रुग्णालयात एका 20 वर्षांच्या बाळंतिणीनं गळफास लावून आत्महत्या केली. राधिका चव्हाणचं 27 मेला सिझेरियन झालं होतं. त्यानंतर दररोज डॉक्टर बाहेरून 1000-1500 रुपयांची औषधं आणायला सांगायचे. चव्हाण कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. औषधांचा एवढा खर्च परवडत नव्हता आणि सिझेरियनचे टाकेही व्यवस्थित निघाले नसल्यानं रक्तस्त्राव होऊ लागला.
न परवडणाऱ्या औषधांचा खर्च आणि असह्य वेदना यामुळे राधिकानं गळफास लावून घेतला, त्यामुळे या रुग्णालयातल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी राधिकाच्या नातेवाईकांनी केली आहे. शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा का होता यासाठी रुग्णालय प्रशासन मात्र काहीही बोलायला तयार नाहीये. ग्रामीण डाक सेवकांना सातव्या वेतन आयोगापोटी डॉक्टर कमलेशचंद्र कमिटीनं केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक संघटनेचे 22 मे पासून त्यांनी बंद पुकारला. या बंदमुळे टपाल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आपल्या मागण्यांसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. मराठा आरक्षण या प्रमुख मागणीकरता आतापर्यंत शांततेनं मुखमोर्चे काढून राज्यभरात आंदोलन करणारा मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक भूमिकेतून राज्यभरात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. यापुढे राज्यभरात होणारी आंदोलनं कसं असावेत याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याजवळ पाचाड इथं राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये राज्य सरकारला घेरण्याचे डावपेच ठरवण्यात येणार आहेत. शिवराज्य अभिषेक दिनी रायगडावर सर्वांना एकतेची शपथ देण्यात येणार आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक सोमवारपासूनच रायगडात दाखल झाले आहेत. पालघर अणुऊर्जा प्रकल्प भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावं यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेलं आंदोलन मागे घेतलंय. खासदार राजेंद्र गावित यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. दिलेल्या आश्वासनानुसार खासदार राजेंद्र गावित यांनी प्रकल्पग्रस्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून ते आणणार आहेत. तसंच प्रकल्प भरतीचे निघणारे पेपर हे मराठीत होणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन गावितांनी दिलंय आणि यासंदर्भात ते संसदेच्या येत्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न उचलून धरणार असल्याचं गावितांनी प्रकल्पग्रस्तांना सांगितलंय. कारागृह म्हटलं की डोळ्यासमोर दिसतात ते बंदिस्त कैदी. कारागृहातल्या कैद्यांच्या विचारसरणीमध्ये बदल व्हावा, कैद्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं बंदीजनांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत कारागृहात रेडिओ स्टेशन सुरू करून कैद्यांमधला माणूस घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता हेच रेडिओ स्टेशन कारागृहातले कैदी चालवत आहेत. या रेडिओ स्टेशनचं उद्घाटन कारागृह उपनिरीक्षक योगेश देसाई, अतिरिक्त सत्र न्यायाधीश विमलनाथ तिवारी यांच्या हस्ते करण्यात आलं. या रेडिओ स्टेशनच्या निर्मितीकरता कारागृह प्रशासनानं स्वतंत्र स्टुडिओ तयार केला असून अनेक देणगीदात्यांनी आणि बंदी कल्याण निधीतून या रेडिओ स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदी मराठी गाण्यांसोबतच भजन कीर्तन लोकगीतंसुद्धा या रेडिओ स्टेशनद्वारे सादर केली जातात. तसंच समुपदेशन व्यक्तिमत्व विकास या गोष्टींवर भर देत त्याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन या रेडिओ स्टेशनवर केलं जाणार आहे. त्यामुळे कैद्यांच्या विचारसरणीमध्ये बदल होण्यास मदत होणार आहे. येवला तालुक्यातल्या उंदेरवाडी गावामधल्या ग्रामस्थांनी 1 वर्षापूर्वी लावलेल्या वटवृक्षाचा वाढदिवस साजरा करून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. वर्षभरापूर्वी गावातलं चिंचेचं झाड जळाल्यानं त्या जागी ग्रामस्थांनी वडाचं झाड लावलं होतं. त्या झाडाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्तानं ग्रामस्थांनी वटवृक्षाची सजावट करून वाढदिवस साजरा केला. अभिनेता अरमान कोहलीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रेयसी नीरू रंधवानं त्याच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर सांताक्रूज पोलीस स्थानकात तक्रार केली. रविवारी संध्याकाळी अरमाननं नीरूला त्याच्या घरी बोलावलं. दोघांमध्ये पैशांवरून मोठं भांडण झालं. भांडण एवढं पराकोटीला गेलं की अरमाननं नीरूला धक्काबुक्की आणि मारहाण केली. नीरूवर कोकिराबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या अरमान कोहली फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वसईमध्ये नाल्यात पडून एका मुलाचा मृत्यू झालाय. वसईच्या उमेळमान बरामपूर रोडवर महापालिका नव्यानं नाला बनवत आहे आणि या नाल्यात हा मुलगा पडला. संप्रीत सिबाग असं या मुलाचं नाव आहे. रविवारी दुपारी खेळत असताना हा मुलगा नाल्यामध्ये पडला. संध्याकाळ झाली तरी मुलगा घरी परतला नाही म्हणून पालकांनी शोध घेतला असता मुलगा नाल्यात पडलेला आढळला. नाला 12 ते 14 फूट खोल आहे.
एएसएल मॅक्सिस प्रकरणी पी चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 10 जुलैपर्यंत चिदंबरम यांना कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलंय आणि त्यामुळे चिदंबरम यांना 10 जुलैपर्यंत अटक करता येणार नाहीये. दरम्यान या प्रकरणात ईडीनं सविस्तर उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितलाय. या प्रकरणी पुढची सुनावणी 10 जुलैला होणार आहे. याच दिवशी पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्यावरही याच प्रकरणी सुनावणी होणार आहे. बुधवारी होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेची मध्य प्रदेशात जोरदार तयारी सुरू आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यावर मध्य प्रदेशात पहिलीच सभा आहे. याशिवाय मध्य प्रदेश विधानसभेसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ या सभेतून फुटणार आहे आणि त्यासाठी काँग्रेसनं 6 जूनचा मुहूर्त निवडण्याला कारण देखील तसंच आहे. गेल्या वर्षी 2017 मनसूरमध्ये शेतकऱ्यांच्या हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता आणि त्यामध्ये 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशातलं मुगलसराय जंक्शन आता पंडित दीनदयाळ उपाध्याय नावानं ओळखलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं गेल्या वर्षी मुगलसराय स्थानकाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर राज्य सरकारनं रेल्वे मंत्रालयाकडे हा प्रस्ताव दिला होता. तर रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. दोघी पी कोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद इथल्या अकादमीमध्ये सराव करतात. मात्र दोघीही एकत्र सराव करण्यास अनुकूल नसल्यानं दोघीही वेगवेगळ्या कोर्टवर सराव करतात. सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. शिव्या द्या, टीका करा, आपण मैदानात सामना पाहायला या, असं भावनिक आवाहन भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं केलं होतं आणि त्याच्या फुटबॉल कारकिर्दीतल्या 100व्या सामन्यासाठी स्टेडियम हाऊसफुल झाले. या सामन्याची सगळीच्या सगळी तिकीटं विकली गेली होती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.